नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादीने केला निषेध. पिंपरी चिंचवड मधील शिवाजी चौकात पाकिस्तानचा झेंडा जळून शिवसेनेने केला पाकिस्तानचा निषेध. शेतकऱ्यांना समृद्ध आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने आणणार विविध योजना, विद्यासागर राव यांचं स्पष्टीकरण. आणि पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट. आता बातम्या सविस्तरणे. भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडनं झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा राष्ट्रवादीकडून यावेळी देण्यात आल्यात. पाकिस्तानचे झेंडे सुद्धा जाळण्यात आलेत. तसेच पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. पुलवामा इथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या CRPF ताफ्यावर हा भ्याड हल्ला झालाय. याचाच निषेध आज राष्ट्रवादीने केलाय. सातत्यानं पाकिस्तान कुरापती काढतोय. दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून आज पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. परंतु असं असताना सुद्धा भारतासारखा देश शांतताप्रिय आहे. आपण स्वतःहून कधी कुणाची कुरापत काढत नाही. आपल्याला शांती पाहिजे. या देशातले नागरिक शांतता इच्छित आहेत. परंतु पाकिस्तान सातत्याने छुप्या मार्गानं भारतावरती युद्ध लादायचा प्रयत्न करतो आहे. कारण काश्मीरमध्ये पुलवामा येथे एक स्फोटकांनी भरलेली गाडी CRPFच्या जवानांच्या बसवर धडकवली गेली. या आत्मघाती हल्ल्यामध्ये अनेक जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे. त्यांना हौतात्म्य आलेलं आहे. आणि या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आहे. खरं तर या परिस्थितीमध्ये आज काश्मीरमधली जी जनता आहे त्यांनासुद्धा शांततापूर्ण जीवन जगायची इच्छा आहे. परंतु पाकिस्तान हा सातत्यानं काश्मीर प्रश्न उकरून तिथं अशांतता निर्माण करतो आहे. आज जे जवान त्या ठिकाणी होते ते आपल्या भारत मातेचं रक्षण करत होते आणि त्यांचं आज हुतात्म्य कदापिही वाया जाऊन देणार नाही. आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा निषेध करतोय आणि या सगळ्या हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतोय. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सर्व स्तरातनं संताप व्यक्त केला जातोय. भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलभाताई उबाळे आणि शहर प्रमुख धनंजय आल्लाट यांच्या नेतृत्वाखाली मोशी येथील शिवाजी चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध करण्यात आलाय. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर मोदीजी पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक हवाय अशी मागणीही अनेक जण करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात देखील असंख्य शिवसैनिकांनी नागरिकांनी एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या झेंड्याचं दहन करण्यात आलंय. यावेळी असंख्य शिवसैनिकांनी परिसरातील देशप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते. पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर हे अशा घोषणा देऊन पाकिस्तानच्या झेंड्याचं दहन करण्यात आलंय. शेतकऱ्यांना समृद्ध आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचं मत विद्यासागर राव यांनी व्यक्त केलंय. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे कृषी आणि फलोत्पादन विभागाच्या वतीने 2015-16 मधील कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकारी यांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय. शेतकऱ्यांचे कल्याण आणि शेतीचा विकास देशाच्या विकासाशी निगडीत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचं मत विद्यासागर राव यांनी व्यक्त केलंय. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या CRPFच्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला झालाय. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. वक्त आ गया है खून का बदला खून से लेने का. गुरुवारी 14 फेब्रुवारीला जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या CRPF ताफ्यावर हा भ्याड हल्ला झालाय. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला त्यात 1978 वाहने होती आणि त्यातून 2547 जवान प्रवास करत होते.
जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो RDX स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार CRPFच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाता स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्यात. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला झालाय. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येते. मात्र पाकड्यांचा जाहीर निषेध करण्यात येतोय. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून खून का बदला खून घेण्याची मागणी केली जाते. काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारताच्या CRPFच्या जवानांवर दहशतवादी हल्ला केला. अतिशय भ्याड हल्ला आहे आणि सर्व देशभरातनं अतिशय संताप व्यक्त केला जातोय. पुण्यातनं सुद्धा काही नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. काही नागरिकांनी म्हणण्यापेक्षा सर्व स्तरातनं याचा निषेध केला जातोय. काही नागरिक आता आपल्यासोबत आहे. हा जो हल्ला केलाय तो अतिशय निषेधार्ह आहेच आहे आणि सर्व देशात या संतापाची लाट उसळली. मॅडम, खरं तर काल जो भ्याड हल्ला झाला त्या सर्वप्रथम जे 43 आता मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे, 43 जवान जे देश सर्वोच्च बलिदान दिलं त्यांना प्रथम श्रद्धांजली वाहतो. आणि ह्यांचं जे छुपयुद्ध चालू आहे पाकिस्तानचं, आपण जर सरळ युद्ध केलं तर कमी जवान आपले हे होतील म्हणजे शहीद होतील, त्याहीपेक्षा जास्त जवान यांच्या छुपयुद्धमुळे झालेले. हा अतिशय भ्याड हल्ला आहे, सर्व स्तरातनं याचा निषेध केला जातोय. काय सांगा आता ह्या हल्ल्यात तर आपले जवान मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या भ्याड हल्ल्यात त्यांनी ठरवूनच केलेलं आहे सर्व. आपण आपलं डोकं शांत ठेवून या हल्ल्यामागे जे भाग आले हल्ल्यामागे जे आहेत यांचं आपण एक म्हणजे नाही का म्हणजे शांत डोकं ठेवून त्याचं हे करावं आपण. अतिशय भ्याड हल्ला आहे. आता काय देशाने काय पाऊल उचललं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम तर मी शहीद झालेल्या सर्व जवानांना पुणेकरांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. आत्ता जो आपण प्रश्न केला मॅडम की काय पाऊल उचललं गेलं पाहिजे, तर हा प्रश्न पुकारण्याच्या अगोदरच पाऊल उचललं गेलं पाहिजे होतं. बरेच वर्षापासून हे भिजत पडलेला प्रश्न आहे. यदा कदाचित म्हणजे आमचं बालपणच गेलं आहे की ऐकण्यात की पाकिस्तानबरोबर युद्ध छेडलं जाईल किंवा त्या पद्धतीने युद्ध होईल, आणि आम्ही फक्त ओरली असं ऐकत चाललो आहे की भारताने एवढी तयारी केली 20 मिनिटात पाकिस्तान संपवू शकू, अर्धा तासात संपवू शकू, पण आपला सैन्याचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो अशा प्रकारे जो आपला मावळत चाललेला आहे तो कॉन्फिडन्स त्यांचा मावळू देऊ नका. एवढी पुणेकरांच्या वतीने मी माननीय पंतप्रधानांना विनंती करतो. आपण बरेच काही प्रायोगिक तत्वावर कार्यक्रम राबवत आहे भारतात, GST असो, नोटबंदी असो, प्रत्येक भारतातल्या नागरिकांनी त्याचा स्वीकार केलेला आहे, त्याचा आलेला ताण झेललेला आहे. एक पुणेकरांच्या वतीने व नागरिकांच्या वतीने मी माननीय पंतप्रधानांना एक सांगू शकतो की कृपा करून आम्ही अजून एक महिनाभर ताण सर्वजण सहन करायला तयार आहोत. तुम्ही थेट पाकिस्तानमध्ये पाऊल टाका, एकदा काय व्हायचं ते होऊ द्या. आमची उपासमार जरी झाली तरी आम्ही सर्व उपासमारीला तयार आहोत. प्रत्येक जनतेच्या वतीने मी तुम्हाला हा शब्द देतो, पण एकदा पाकिस्तानचा पूर्ण नायनाट करा त्यानंतरच आम्ही मतदानाला बाहेर पडू, अन्यथा मतदानाला बाहेर पडणार नाही. 2004 नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे, देशभरातनं संताप व्यक्त केला जातो. नाही, हे झालेलं फार चुकीचं आहे आणि परत एकदा सर्जिकल स्ट्राईक होणे गरजेचं आहे. त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे आणि हे जे चाललेलं आहे ना मॅडम ते एकदा कधी काही ना काहीतरी संपलंच पाहिजे. आणि पुणेकर म्हणून आहे ना, मला आम्हाला फार म्हणजे असं बोलताना सुद्धा एवढं दुःख होतं की त्या जवानांच्या घरामध्ये त्यांना किती त्रास होता असत. बस एवढं. तुम्ही काय मॅडम? मला तर खरं तर काल जे शहीद झालेले आपले 43 सैनिक लोक, खरं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे. मुळात हा प्रश्न आजचा नाही, गेली देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झालेले आहेत. काश्मीरचा हा प्रश्न तसाच भिजत घोंगड्यासारखा ठेवलेला आहे. आणि जर सैन्याला जर तुम्ही हात बांधून युद्ध करायला सांगणार असाल तर हे चुकीचं आहे. आता आपल्या भारतीय सैनिकांना आणखीन अधिकार देण्याची गरज आहे. सरकारने अधिकार दिले पाहिजे, हात बांधून त्यांना कुठलीही गोष्ट करायची त्यांनी दिल्लीची परमिशन घ्यायला लागती. आता ते सगळे परमिशन बाजून फुल राईट्स हे भारतीय सैन्याला दिले पाहिजे. जिथे जिथे ज्यांना गोळीचं उत्तर गोळीने होऊ शकतं, खून का बदला खून लेंगे. माझी तर कळकळी विनंती आहे पुणेकर नागरिकांतून की देशाच्या आपल्या पंतप्रधानांनी आता कुठलीही धोरणात्मक निर्णय येतात तर कृतीमधनं त्यांनी त्यांची जागा दाखवली पाहिजे. खून का बदला खून घेण्याची आता गरज वाटते का? 100% आपल्या देशातल्या या जवानांचं बलिदान कधीच वाया जाऊन देणार नाही असं प्रत्येक नागरिकाला भारताच्या वाटतंय. जाऊन देऊ नका असं आपल्या पंतप्रधानांना पण आम्ही रिक्वेस्ट करतो आहे. खून का बदला खून म्हणजे याच्यामध्ये एकच म्हणता येईल आपल्याला की आपले इमोशन्स खूप इमोशन्स असतात आपले, पण आता आमचे इमोशन्स हेच आहेत की रिव्हेंज इज द इमोशन.
सर्जिकल स्ट्राइक 2 करण्याची आता गरज आली असं वाटतंय? सर्जिकल स्ट्राईकपेक्षा आता डायरेक्टली हल्ला करावा असंच आम्हाला आता वाटतंय. सर्जिकल स्ट्राईकनी सुद्धा आपण केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनी सुद्धा त्यांच्या बुद्धीमध्ये काही फरक पडलेला दिसत नाही आहे. आता डायरेक्ट हल्ला हेच सोल्युशन असू शकतं. भारतीय जवानांना आणखीन थोडे अधिकार देण्याची किंवा डायरेक्ट हल्ला करण्याचे अधिकार दिले पाहिजेत असं वाटतं, कारण पाकिस्तान अतिशय भ्याड हल्ले करत आहे. अगदी, पाकिस्तान अतिशय भ्याड हल्ले करत आहे. जवान आपले जे निशस्त्र जवान आहेत त्यांच्यावर ते हल्ला करत आहेत. समोरासमोर युद्ध करायची त्यांच्यामध्ये डेअरिंग नाही आहे. आपल्या जवानांना जर फ्री हँड दिला तर मला वाटतं पाकिस्तान या जगाच्या नकाशावर राहणार नाही. आता सर्व देशभरातनं या हल्ल्याचा, या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जातोय. खून के बदले खून अशी मागणी सुद्धा आता सर्व स्तरातनं केली जाते. पुलवामा जिल्ह्यात जी घटना घडलेली आहे काश्मीरमधल्या ती अतिशय निषेधार्ह आहे आणि सर्व पुणेकरांकडनं या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय. कॅमेरामन रोहित वनखट्टेसह मी शनाया, दिनमान न्यूज पुणे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी सरकार आणि बचाव पक्षाची बाजू बुधवारी न्यायालयाने ऐकून घेतली. गुरुवारी काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली आणि तो अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय. राजेंद्र निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. धंगेकर आणि इतरांकडनं त्यांना मारहाण करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. शिंदे आणि धंगेकर यांची या प्रकरणात भूमिका वेगळी असून धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन नाकारावा अशी मागणी यावेळी पवार यांनी केली आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं बचाव पक्षाच्या वकील ॲडव्होकेट निंबाळकर यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची माहिती व्हावी या उद्देशाने सुरेश नाईक एज्युकेशन सेंटर आणि पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्ह यांच्या पुढाकाराने इस्रोतर्फे पुण्यात येत्या 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान अंतराळ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात इस्रोने प्रक्षेपित केलेल्या सर्व उपग्रहांची प्रतिरूपे, चंद्रयान, मंगळयान या मोहिमेची क्षणचित्रे, विविध रॉकेट्स आणि सध्या अंतराळात असलेल्या उपग्रहांची प्रतिरूपे देखील पाहायला मिळणार असून विद्यार्थ्यांना इस्रोच्या संशोधकांना भेटण्याची संधीही मिळणार आहे. हे प्रदर्शन 15 ते 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खुलं असेल. इतर नागरिकांना या दोन्ही दिवशी संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. तर 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. SPM स्कूलची विद्यार्थी आहे. आज आम्ही इथे इस्रोनी बनवलेल्या वेगळ्या वेगळ्या सॅटेलाइट्सचं वर्कशॉप बघायला आलेलो आणि नक्कीच एवढे सॅटेलाइट्स त्यांनी बनवलेत ह्याच्याबद्दल, ह्याच्यामुळे आम्हाला आमच्या मुलांमध्ये इस्रोबद्दल खूप असा मान निर्माण झाला आहे आणि आम्हाला वेगळ्या वेगळ्या सॅटेलाइट्सची माहिती खूप चांगल्या प्रकारे कळली. डीएस कुलकर्णी डेव्हलपर्सकडून गुंतवणूकदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी DSK समूहाच्या 904 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर ED जप्ती आणली आहे. DS कुलकर्णी डेव्हलपर्सकडून गुंतवणूकदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ED मनी लॉन्ड्रिंग ऍक्टनुसार DSK समूहाच्या 904 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती आणली आहे. त्यामध्ये जमीन, इमारत, सदनिका, जीवन विमा योजनांमधील गुंतवणूक, बँक खात्यांमधील रोख ठेवी यांचा समावेश आहे. DSK समूहाच्या वतीने राज्यातील गुंतवणूकदारांची 1129 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत DS कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तिघा संचालकांनी विविध ठेवी जमा योजना राबवून त्यामध्ये 35,000 गुंतवणूकदार ठेवीदारांनी ठेवलेल्या 1129 कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक केली आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या तसेच गहाळ झालेल्या 201 मोबाईलचा शोध लावण्यात वाकड पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधनं 25 लाखांचे मोबाईल हस्तगत केलेत. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 700+ मोबाईल गहाळ झाले होते. पोलीस उपनिरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने मोबाईलचे नंबर ट्रेसिंगला लावून 201 महागड्या मोबाईलचा शोध लावला. हे फोन विविध राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं हस्तगत करण्यात आलेत. गुरुवारी हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलचं वाटप मूळ मालकांना पोलीस आयुक्त RK पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आलंय. पोलीस आयुक्त RK पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, निरीक्षक सुनील पिंजन, उपनिरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. मी उसमें ऐसा है, ऐसा लगता है कि कोइंसिडेंस हो गया, वैलेंटाइन दिन में हम वापस कर रहे हैं तो इसमें अच्छा कम्युनिकेशन हो जाएगा, लेकिन इसमें अच्छा काम हुआ है. 200
के ऊपर फ़ोन 25-30 लाख का वैल्यू है, कई महीनों सालों से जो गया हुआ है, 3-4 महीने का जास्त है इसमें। तो हमें मिला 2-4 लिंक, उसमें आरोपी पकड़ा, फिर कहीं अनक्लेम भी है इसमें, उसमें फिर हम IMEI ये नंबर लोकेट करके, उनका जो एड्रेस लोकेट करके, ओनर्स को हम आइडेंटिफाई करके उनको हम अभी फ़ोन वापस करें। वो चेन्स हैं जो गैंग्स हैं, तो 4-5 अच्छा मतलब वैल्यू के चेन्स हैं, जो चेन स्नैचिंग में, ये जो एसेस ने चेन्स हैं जिसका ये नहीं हुआ, मतलब कभी ये मेल्ट हो जाता है, ऐसे नहीं हो, तो ओरिजिनल शेप में हमने ये दिया है, क्योंकि ऐसे हमें मिल गया। फ़ोन का होगा करीब 25-30 लाख का, और सोने का करीब 10 लाख का करीब। ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचं वार्षिक स्नेह संमेलन शिवांजली मोठ्या उत्साहात पार पडलंय। या संमेलनाला प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने हजेरी लावली आहे। अतिशय दिमागदार हा सोहळा पार पडलाय। विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पारितोषिक वितरण करण्यात आले। हे पारितोषिक वितरण अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या हस्ते पार पडले। अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात शिवांजली हे वार्षिक स्नेह संमेलन पार पडले। प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही सुप्त कलागुण उपजतच असतात, त्या सुप्त गुणांना व्यक्त होण्याची संधी शिवांजली सारख्या कार्यक्रमातून मिळते असं मत संस्थेचे सचिव छत्रपती मालोजी राजे यांनी यावेळी व्यक्त केलंय। शिवांजली हा आमच्या कॉलेजचा एक अतिशय चांगला उपक्रम आहे। त्याचबरोबर अश्वमेध आहे, आणि अनेक असे वेगवेगळे इव्हेंट्स कॉलेजच्या माध्यमातून घेतले जातात। आणि विशेष करून मला असं वाटतं की शिवांजलीसारखे उपक्रम जे एक सांस्कृतिक व्यासपीठ ह्या मुलांना मिळवून देण्याचा आमचा एक प्रयत्न असतो, कारण मुलांच्यामध्ये अनेक गुण असतात। म्हणजे अकॅडमिक्स हा एक भाग झाला, पण अकॅडमिक्स बरोबर कल्चरल आहे किंवा स्पोर्ट्स आहे, असे अनेक वेगवेगळे जे काही अंगीकृत जे गुण आहेत ह्या मुलांना व्यासपीठ देण्या सादर करा करता आले पाहिजे, त्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो आहे। नाही असं अनेकदा असं होतं की आपण फक्त सगळे पालक आणि शिक्षक हे फक्त मुलांनी अभ्यासातच पुढं जावं असं बरेचदा असा त्यांचा प्रयत्न असतो। एखाद्या मुलामध्ये तो चांगला खेळाडू होऊ शकतो, एखाद्या मुलामध्ये तो चांगला कलाकार होऊ शकतो, किंवा अन्य काही चांगला इंजिनियर होऊ शकतो, किंवा अनेक काही असे असतात। म्हणून ज्या मुलाला ज्या मुला मुलींना जे जी गोडी त्याच्यामध्ये आहे ती ओळखून त्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। करिअर घडवताना विद्यार्थ्यांमधील क्रिएटिव्हिटी कायम जागरूक ठेवणं किती गरजेचं आहे हे अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने यावेळी पटवून दिले। ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये आज स्मिता आली आहे। स्वतः शिवांजली या वार्षिक स्नेह संमेलनाचं उद्घाटन तिच्या हस्ते होते। स्मिता, अशा कार्यक्रम तुझ्यासाठी नेहमी चर्चेचेच असतात आणि या अशा कार्यक्रमात नेहमीच हजेरी लावतीस, काय सांगशील? डेफिनेटली, कारण एकतर यूथ संबंधात संबंधित जे कुठले कार्यक्रम असतात, स्पेशली कॉलेजेस वगैरे, मी स्पेशली स्वतः खूप एन्जॉय करते आणि एक खूप छान इंटरॅक्शन होतं त्यांच्या सगळ्यांबरोबर। आणि वर्षभर अभ्यास केल्यानंतर एक कल्चरल एक थोडासा एक रिलीफ असतो स्टुडंटसाठी सुद्धा। तर 2 दिवसाचा पूर्ण कल्चरल प्रोग्राम होणार आहे आणि बक्षीस वितरण पण होणार आहे। ऑल एक्सिलंट जे काय एक्सिलन्स जे काय स्टुडंट्सनी एक्सिलन्स केले त्यांच्यासाठी पण हा खास दिवस आहे। तर सगळ्यांसाठीच खास दिवस आहे आणि आय एम असोसिएटेड विथ अ लॉट ऑफ कॉलेजेस, स्पेशली दिस वन। आणि कारण आमच्या बरोबर म्हणजे मला जे आमच्यांनी आमंत्रित केलं आहे, माननीय श्री मालोजी राजे छत्रपती यांनी खास आमंत्रण दिलं आहे आणि यांच्या कुठल्याही म्हणजे आमंत्रणाला मी नेहमी मानून नेहमी येते आणि ऑलवेज एन्जॉय हिज इव्हेंट्स आणि फंक्शन्स। इट्स अ ग्रेट ट्रीट टू बी हियर। बरं स्मिता, तुझे तू कॉलेजमध्ये असताना सुद्धा असे कार्यक्रम तू हे केलेस का, स्वतः त्यामध्ये पार्टिसिपेट केलेस? हो, ऑफकोर्स। मी ॲक्च्युली स्पोर्ट्समध्ये जास्त होते, तर शाळेत वगैरे या कार्यक्रमांमध्ये नक्कीच भाग घ्यायला मिळायचा, पण 11वी 10वी नंतर जास्त स्पोर्ट्समध्ये होते म्हणून तिकडे माझा थोडासा कल जास्त। मला माहिती तू बाईक वगैरे राईड कर। हो, आणि कयाकिंग करायची, रोईंग करायची, म्हणून जास्त स्पोर्ट्समध्ये होते। बरं, कार्यक्रमाव्यतिरिक्त हा प्रश्न आहे स्मिता की आता आपण पाहतो की यूथसाठी वेब सिरीज वगैरे यूथ काढत आहेत, तर त्यामध्ये तुला वेब सिरीजमध्ये वगैरे काम करायला वगैरे, सध्या तू आता सोशल मीडियाचा जमाना आहे, तर तू आहेस का त्यामध्ये सध्या? आत्तापर्यंत तरी मी वेब सिरीजमध्ये केलेलं नाही आहे, पण नक्कीच आय एम ओपन टू इट। आणि कारण आजकाल तुझ्या चाहत्यांना
अपेक्षा की तू वेब सीरीज मध्ये करीन, पण नक्कीच चांगला प्रोजेक्ट पाहिजे. आय एम लुक म्हणजे चांगले मोठे ॲक्टर्स असतील, चांगलं कास्ट असेल आणि छान सब्जेक्ट असेल तर नक्की तुम्ही सगळे मला वेब सिरीजमध्ये बघालच. आणि आता लवकरच रिलीज होणार आहे लव्ह बेटिंग, अजून एक फिल्म करती आहे मॉन्सून फुटबॉल. खूप वेगळे नवीन प्रोजेक्ट्स आहेत तुझे? नवीन प्रोजेक्ट्स आहेत, अजून दोन तीन प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही आहे, पण तुम्ही लवकरच मला या प्रोजेक्ट्समध्ये बघाल. यावेळी प्राचार्य डी एस बोरमाणे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला आहे. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत काश्मीरच्या भागात लष्करावर झालेल्या हल्ल्याचा निषेध पिंपरी चिंचवडमध्ये करण्यात आला आहे. यावेळी संतप्त मावळ्यांनी मोठ्या मोठ्याने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्यात. प्रतिशिर्डी शिरगावातील ग्रामस्थांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाईचा जाहीर निषेध करून श्रद्धांजली सभा घेत गावातून शांतता रॅली काढली आहे. या श्रद्धांजली सभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि देशभक्त नागरिक सामील झाले होते. तर दुसरीकडे पिंपरी शहरात पाकिस्तानी ध्वजाची होळी केली. यावेळी अनेक भारतीयांचं रक्त सळसळत होतं. पाकड्यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करत नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. जो पुलगाम में दहशतवादी हल्ला हुआ है उसके बारे में हमारा शिरगाव गाँव, हमारे ग्रामस्थ और पुणे, पूरा पुणे जिल्हा हम इसकी आलोचना कर रहे और ऐसे दहशतवादी हल्ले का निषेध करते. हमारे भारत के कश्मीर के पुलवामा जिले में जो हमला हुआ इसके उस हमले के लिए हम पूरे भारतीय उसका निषेध करते हैं और उन जवानों को श्रद्धांजलि समर्पित करते हुए वो शहीद अमर रहे उनके लिए हम पूरे भारतीयवासी उनके पीछे खड़े हैं और उनके लिए हम पूरे देशवासी उनके उनको सलामी देते हैं. भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद. आपल्या जवानावर जो हल्ला झाला हे भ्याड हल्ले कायमच आपल्या जवानावर छुपे रुस्तम हे पाकिस्तान करीत आहेत, याचा पूर्ण आम्ही सर्व भारतीयवासी निषेध करतो. काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे CRPF जवानांवरती, या हल्ल्याचा मी प्रथमतः भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो. आणि जे जवान CRPF शहीद झालेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत असताना मी प्रथमतः या ठिकाणी सांगू इच्छितो की संपूर्ण जगामधील सर्व देशांनी, सर्वांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे. प्रत्येक वेळेस दहशतवादी हल्ला होत असतो आणि हा पाकिस्तान याच्या पाठीमागचा हा सूत्रधार आहे. आणि हे घडत असताना जूनमध्ये होणारा जो वर्ल्ड कप आहे, या वर्ल्ड कपमध्ये देखील भारतीय नियोग मंडळाने पाकिस्तानवरती बहिष्कार घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय आणि या भारतामध्ये पाकिस्तानच्या सैनिकांना देखील या ठिकाणी आम्ही जशाच तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. काल भारतावरती जो पाकिस्ताननी हल्ला झाला तो हल्ला याचा मी पहिले निषेध करते. आज आमच्या गावातून आम्ही यासाठी शांतता रॅली काढलेली आहे. यात सगळे मुलं सहभागी आहेत. आपण या इथे बघू शकतो की मुलांमध्ये किती ह्याची भावना आहे सैनिकांबाबतीत, की त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. ते जिथे जरी म्हणजे लढत असले तरी आम्ही इथे त्यांना सपोर्ट करण्यासाठी सगळे भारतीय नागरिक त्यांच्या मागे आहोत. आणि या काल झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करते. कॉलेजचे विद्यार्थ्यांनी काल ज्या पद्धतीने आपल्या भारतावर आणि भारतातल्या लष्करांवरती जो हल्ला झाला त्याबद्दल मी निषेध करते. जर पाकिस्तानला एवढी इच्छा असेल ना तर मैदानात येऊन आणि रणांगणावरती येऊन तुम्ही हे सामना करा. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत काश्मीरमधील पुलवामा भागात लष्करावर झालेला हल्ल्याचा निषेध मनसेकडनं करण्यात आला आहे. पाकिस्तान जो भाषा समजता है उसी भाषा में पाकिस्तान को समझाने का समय अब आ गया है. सर्जिकल स्ट्राइक सर, कि हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा. ये नया हिंदुस्तान है, ये अंदर में घुसेगा भी और मारेगा भी. जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. पुलवामा मध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा मनसेकडनं देण्यात आल्या. यावेळी दहशतवाद्यांचा पुतळा जाळण्यात आला. काल जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये आपले 42 जवान शहीद झाले, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने एक भारतीय म्हणून इथं आलेलो आहोत. जो आतंकवाद आहे तो त्याचा पुतळा आम्ही चपल्याने मारून आज पेट लावलेला आहे. त्याच पद्धतीने मोदींनी पाकिस्तानच्या घरात घुसून बदला घेतला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे.
सगळं राजकारण बाजूला ठेवा आणि फक्त आमच्या शहीद झालेल्या भावांचा बदला घ्या, एवढं तुमच्या माध्यमातून आम्हाला इथं सांगायचंय। भारत माता की। पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर। पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादीने केला निषेध। पिंपरी चिंचवड मधील शिवाजी चौकात पाकिस्तानचा झेंडा जळून शिवसेनेने केला पाकिस्तानचा निषेध। शेतकऱ्यांना समृद्ध आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने आणणार विविध योजना, विद्यासागर राव यांचं स्पष्टीकरण। आणि पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार। We'll be right back.